आत्महत्याग्रस्त शेतकरी दत्ता लांडगे यांच्या पत्नी सोनाली लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. शासनाने दिलेली नोकरी हिसकावून घेतल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याचे सोनाली लांडगे यांनी म्हटले आहे. सोनाली लांडगे यांचे शेतकरी पती दत्ता आत्माराम लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे पत्रे लिहून 10 सप्टेंबर 2015 रोजी आत्महत्या केली होती. त्या पत्रात त्यांनी नापिकीला आणि कर्जाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने सोनाली लांडगे यांना वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 20 सप्टेंबर 2015 रोजी मदतनीस पदावर नेमणूक दिली होती. त्यांना दरमहा मिळणारे 7,000 रुपये मानधन त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या उपजीविकेचे साधन होते. कोणतेही कारण नसताना जिल्हाधिकाऱ्यांनी 11 जून 2018 सोनाली लांडगे यांना सेवेतून कमी केले होते. उपजीविकेचे साधन गेल्याने त्यांच्यासह त्यांच्या मुलांवर उपासमारीची वेळ आली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री रणजित पाटील, आमदार अमित झनक यांच्याकडे सेवेत सामावून घेण्याची वारंवार मागणी केली, परंतु आजपर्यंत त्यांना सेवेत सामावून घेतले नाही. अखेर आज सोनाली लांडगे यांनी मालेगाव तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे सेवेत सामावून घ्या, अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्या अशी मागणी केली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची विधवा पत्नी सोनाली लांडगे या विधवा शेतकरी महिलेची जगण्यासाठी जर फडफड होत असेल तर इतरांचे काय, असा सवाल उपस्थित झाला आहे. माझं नाव सोनाली दत्ता लांडगे यांची पत्नी आहे मी. माझ्या मिस्टरांनी 2015 शेतकऱ्यासाठी आत्महत्या केली. माझ्या इथं 5 एकर शेती आहे. शेतकऱ्याची योजना बघून मुख्यमंत्री साहेबांना पत्र वगैरे लिहून आत्महत्या केली. मला त्या बेसवर की कंत्राटी बेसवर ऑफिसवर घेतलं होतं कलेक्टर ऑफिसमध्ये. तर आता त्यांनी कमी केलं आहे मला, 1 वर्ष झाली. तर आता माझ्या बाळाचं माझं काय करायचं, नाहीतर आम्हाला आत्महत्या केल्याशी काही नाही पर्याय. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी गोपाल व्यास, मालेगाव, वाशिम.